त्यानंतर बघूया पुढची एक महत्त्वाची बातमी. श्रीधर पाटणकर प्रकरणामध्ये ईडीचे अधिकारी ठाण्यामध्ये दाखल झाले. ठाण्यातल्या पाच पाखाडी भागामध्ये ईडीची टीम दाखल झाली आहे. पाच पाखाडी ज्वेल्स नावाच्या इमारतीत देखील पाटणकर पार्टनर आहेत अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे याच इमारतीत पाटणकर यांनी तब्बल पाच फ्लॅटवर पैसे गुंतवले असल्याची बाब सुद्धा समोर आली आणि त्यामुळे पाच पाखाडी ज्वेल्स इमारतीसाठी जे डील झालं होतं त्याचीही चौकशी आता केली जाणार आहे. अधिक माहिती घेऊयात. महेश बागल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. महेश, नक्कीच. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील पाच पाखाडी येथील विकास प्रकल्पाच्या संदर्भात ईडीकडून कारवाई केली जात आहे, चौकशी केली जात आहे. आणि आता पुन्हा एकदा ठाण्यातील पाच पाखाडी येथील एका विकास प्रकल्पाच्या साईट्सवर ईडीचे अधिकारी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणामध्ये आणखीन चौकशी ईडीकडून केली जात आहे आणि हा विकास प्रकल्पामध्ये कुठल्या प्रकारे पैसा गुंतवण्यात आलेला होता आणि यामध्ये कुठलीही कुठली व्यक्ती ही इन्वॉल्व्ह आहे याचा तपास ईडीकडून केला जातोय. अगदी धन्यवाद महेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयानं टाच आणल्यानं निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचे पडसाद बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी कारवाईबाबत विचारणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते हेच करत राहणार, आपण लढत राहायचं असं मार्मिक उत्तर दिलंय. केंद्राचं सुडाचं राजकारण थांबत नाहीये, ईडीच्या कारवाया वाढतच चाललेल्या आहेत अशा शब्दात काही मंत्र्यांनी केंद्रातील भाजप सरकारचं आणि राजकारण आणि मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवरील कारवाईद्वारे केली जाणारी बदनामी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारांविरोधात लढत राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.